सध्या शेतकऱ्यांमध्ये एका योजनेची मोठ्या आवाजामध्ये चर्चा सुरू आहे आणि ती योजना म्हणजे सोयाबीन आणि कापूस या पिकांना शासनाकडून मिळणारं अर्थसहाय्य योजना. गेल्या वर्षी खरीप पणन हंगाम 2023-24 ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापसाची लागवड केलेली आहे हेच शेतकरी या योजनेसाठी पात्र राहणार आहेत. इतर पिकासाठी ही योजना लागू नाही, कारण महाराष्ट्रामध्ये ही दोनच पिके म्हणजे कापूस आणि सोयाबीन ही महत्त्वाची पिके झालेली आहेत. या व्हिडिओमध्ये आपण या योजनेविषयी म्हणजे शेतकऱ्यांना किती रक्कम मिळणार आहे, पात्रतेचे निकष काय आहेत आणि हे अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे याची माहिती आपण घेणार आहोत. हे अर्थसहाय्य शासन का देत आहे तर यामागचं कारण आहे, गेल्या वर्षी पावसाचं प्रमाण फार कमी होतं त्यामुळे उत्पादन पण शेतकऱ्यांना या दोन्ही पिकाचं कमी मिळालं आणि जागतिक लेवलवर अशा काही घडामोडी झाल्या की या दोन्ही पिकाचे भाव दिवसेंदिवस गडगडत गेले आणि याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत गेला. या आर्थिक फटक्याची भरपाई म्हणून शासनामार्फत ही अर्थसहाय्याची योजना लागू केलेली आहे. या अर्थसहाय्याची रक्कम किती आहे आणि एकूण खातेदार किती खातेदारांना ही रक्कम मिळणार आहे याची आपण माहिती पाहू. सोयाबीनचं जर पाहिलं आपण तर 2,646.34 कोटी व कापसासाठी 1,548.34 कोटी अशी एकूण 4,194.68 कोटी रक्कम या शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. सोयाबीनमध्ये वैयक्तिक खातेदार जे आहेत ते 49,39,133 आणि सामायिक खातेदार आहेत 9,33,87 अशी एकूण 58,72,220 खातेदारांचा यामध्ये समावेश आहे आणि कापसामध्ये जे वैयक्तिक खातेदार आहेत ते आहेत 25,12,716 आणि सामायिक खातेदार जे आहेत 6,10,962 असे एकूण सोयाबीन आणि कापसाचे जे खातेदार आहेत वैयक्तिक आणि सामायिक ते आहेत 89,95,888. कमी शेतकऱ्यांनी ई पीक आणि ॲपवर नोंद केल्यामुळं हा आकडा आपल्याला कमी दिसतोय. या ज्या याद्या आल्या आहेत ह्या याद्या ज्या सोयाबीन आणि कापसाच्या लागवडीच्या गेल्या खरीप हंगामातल्या या कृषी विभागानं जमाबंदी आयुक्तालयामार्फत घेतलेल्या आहेत. आता हे अर्थसहाय्य जे आहे ते किती मिळेल शेतकऱ्याला मोठा प्रश्न पडतो की अर्थसहाय्य आम्हाला किती मिळेल, तर हे अर्थसहाय्य जे आहे ते क्षेत्रानुसार मिळणार आहे. गुंठ्यापेक्षा कमी जर क्षेत्र असेल तर त्या शेतकऱ्यांना सरसकट 1,000 रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे, कारण शासनाने असा निर्णय घेतलेला आहे की शेतकऱ्यांना जी मदत दिली जाणार आहे ती 1,000 रुपयापेक्षा कमी नसावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. आणि 20 गुंठ्यापेक्षा जे जास्त क्षेत्र आहे त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी म्हणजे 2.5 एकरला 5,000 अनुदान मिळणार आहे. एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त 2 हेक्टरपर्यंतच म्हणजे 10,000 रुपयापर्यंतच अनुदान मिळणार आहे. आता या योजनेमध्ये पात्र शेतकरी कोण आहेत, तर ज्या शेतकऱ्यांनी गेल्या खरीप हंगामामध्ये म्हणजे खरीप 2023 ई पीक पाहणी ॲपवर या पिकाची नोंद केली आहे असेच शेतकरी या अर्थसहाय्य योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. आणि या ॲपवर त्या शेतकऱ्यांनी आपल्या ह्या सोयाबीन आणि कापूस पिकाची किती क्षेत्राची नोंद केली यानुसार त्याचं अनुदान किंवा अर्थसहाय्य कॅल्क्युलेट केलं जाणार आहे आणि ते जे अर्थसहाय्य आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट म्हणजे थेट DBT ट्रान्सफर केलं जाणार आहे. क्षेत्रानुसार अनुदान मिळणार आहे, तर ते कसं दिलं जाणार आहे याची पण आपण माहिती पाहू. 20 गुंठ्याच्या तर आपल्याला माहिती की सरसकट 1,000 रुपये आपल्याला अनुदान मिळणार आहे, परंतु 20 गुंठ्यापेक्षा जर जास्त क्षेत्र असेल तर किती अनुदान मिळू शकतं याची आपण 4 उदाहरणं पाहू. एक पहिलं उदाहरण आहे, समजा तुमच्याकडे 2.5 एकर सोयाबीन आहे म्हणजे 1 हेक्टर सोयाबीन आहे आणि 2.5 एकर कापूस आहे म्हणजे 1 हेक्टर कापूस आहे म्हणजे एकूण 5 एकर तुमचं हे शेत दोन्ही पिकाचं आहे आणि ते तुम्ही ॲपवर चढवलेलं आहे, तर अशा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त म्हणजे 2 हेक्टरची 10,000 रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे. दुसरं उदाहरण पाहू आपण आता, समजा तुमच्याकडे 2.5 एकर सोयाबीन आहे आणि 5 एकर कापूस आहे म्हणजे एकूण तुमच्याकडे या दोन पिकाचं क्षेत्र 7.50 एकर आहे, परंतु आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे 2 हेक्टरला म्हणजे 5 एकरला अनुदान देण्याची अट आहे, त्यामुळे यांना पण 10,000 रुपयेच मिळतील. आता आपण तिसरं उदाहरण पाहू, समजा एखाद्या शेतकऱ्याकडे 2.5 एकर कापूस आहे किंवा
सोयाबीन आहे, तर अशा शेतकऱ्यांना किती अनुदान मिळेल? तर एक हेक्टरला जास्तीत जास्त आपल्याला 5,000 रुपयांना अनुदान आपल्याला देता येईल. आता चौथं उदाहरण पाहू आपण. समजा एका शेतकऱ्याकडे 2 एकर लागवड केलेली आहे, कापूस असेल किंवा सोयाबीन असेल, तर अशा शेतकऱ्यांना किती मिळेल? तर 4,000 रुपये मिळतील. म्हणजे एक थंब रूल आहे, एक सूत्र आहे की प्रति गुंठा 50 रुपये अनुदान हे दिलं जाईल. त्याप्रमाणे आपल्याला घरच्या घरीसुद्धा हे अनुदान किती मिळणार आहे याचा अंदाज घेता येईल. आता हे जे अनुदान आहे ते मिळण्यासाठी शेतकऱ्यांना काय करावं लागेल याची आपण माहिती घेऊ. तर जमाबंदी आयुक्ताकडून आपण या शेतकऱ्यांची ज्यांनी सोयाबीन आणि कापूस लागवड केली आहे त्याची ॲपवर नोंद आहे अशी यांची यादी आपण कृषी विभागाने घेतलेली आहे. आणि ही जी यादी आहे प्रत्येक गावनिहाय वेगळी करून आमच्या कृषी सहाय्यकानं प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये ती चिटकवलेली आहे. ही जी यादी आहे ती आपण जाऊन पाहायची, आपलं नाव आहे का नाही हे पाहायचं, आणि त्यात जर नाव असेल तर तुम्हाला अनुदान नक्की मिळणार आहे. आता ही यादी जी आहे ती 2 स्वरूपाची आहे. एक वैयक्तिक स्वरूपाची यादी आहे, म्हणजे 8 वर जर एकट्याचंच नाव आहे, एका शेतकऱ्याचं नाव आहे, ती वैयक्तिक स्वरूपाची. आणि सामायिक खातेदार काय असतात की त्यामध्ये 5-7 कितीतरी असे शेतकरी असतात की ते सामायिक क्षेत्र असतं, अशी 2 प्रकारची यादी तिथं आपल्याला चिटकवलेली दिसेल. ही यादी पाहिल्यानंतर तुमचं जर नाव असेल तर आपल्याला 3 गोष्टी करायच्या आहे. पहिली गोष्ट कोणती आहे? ते एक संमतीपत्र कृषी सहाय्याला लिहून द्यायचं आहे. संमतीपत्राचा नमुना आम्ही तुम्हाला स्क्रीनवर तुम्हाला दिसेल. या संमतीपत्रामध्ये आपला सुरुवातीला जिल्हा, तालुका, गावाचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर आपलं शेतकऱ्याचं जे नाव आहे ते इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर इंग्रजीमध्ये आपला आधार क्रमांक अचूक लिहायचा आहे, चुकीचा लिहू नका, त्यांना नाहीतर आपल्याला अनुदान मिळणार नाही. आणि त्यानंतर आपण आपला मोबाईल नंबर पण त्याच्यामध्ये लिहायचा आहे. आणि शेवटी आपण शेतकऱ्यानं तिथं सही करायची, आणि शेतकऱ्याची सही झाल्यानंतर कृषी सहाय्यकानं आपलं नाव, पद आणि दिनांक असं स्वाक्षरी करायचं. आपण हे जे संमतीपत्र घेतोय त्याला एक कायदेशीर आधार आहे. आधार अधिनियम 2016 जो आहे त्यामध्ये आपला आधार क्रमांकाचा वापर जर इतरांना कोणाला करायचा असेल किंवा ओळख पटवायची असेल तर त्यासाठी हे संमतीपत्र आहे, आवश्यक आहे. आणि चूक होऊ नये म्हणून आपण लिहिताना परत आधार नंबर किंवा काहीमध्ये चुका करतो, त्या चूक होऊ नये म्हणून आम्ही नंतर कृषी विभागसुद्धा ते हे जे भरलेले प्रपत्र आहे ते तपासत असतो. त्यासाठी आपल्या आधारची एक झेरॉक्स आणि जे आधारशी लिंक केलेलं बँक आहे त्याचं पासबुकाची अकाउंटचं एक झेरॉक्स त्या कृषी सहाय्याला त्या संमतीपत्राबरोबर जोडायचं आहे. आणि जर संयुक्त खातेदार असतील तर संयुक्त खातेदारासाठी एक वेगळं संमतीपत्र आहे. हे संमतीपत्र पण तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल आणि हे संमतीपत्र आमच्या कृषी सहाय्याकडे उपलब्ध आहे. सामायिक खातेदारांचं ना हरकत प्रमाणपत्र यासाठी घ्यायचं आहे कारण आपल्याला माहिती की एका गटामध्ये 8 वर अनेक जणांची नावं असतात आणि आपल्याला कोणातरी एक जणालाच हे अनुदान त्याच्या बँक खात्यामध्ये द्यायचं असतं. तर या सामूहिक जे खातेदार आहेत त्यांनी एकत्र बसावं आणि कोणाच्या नावानं आपल्याला अकाउंट म्हणजे अनुदान जमा करायचे ते ठरवावं आणि सर्वांनी 100% या नागरिकत्व प्रमाणपत्रावर सह्या कराव्या. त्यानंतर कृषी सहाय्यक हे सर्व जी कागदपत्रं आहेत ते आपल्या तालुका कृषी अधिकाऱ्याकडे जमा करेल आणि माहितीने तयार केलेल्या वेब पोर्टलवर त्या शेतकऱ्यांची माहिती अपलोड करेल, म्हणजे भरेल त्यामध्ये. आणि ही माहिती भरल्यानंतर आपल्याला अनुदान मिळण्यास सुरुवात होणार आहे. आणि 14 तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी ही जी माहिती आहे ती आपल्या कृषी सहाय्याकडे ताबडतोब द्यावी आणि साधारणतः 19 तारखेपासून अनुदान शेतकऱ्यांना मिळण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. तरी शेतकऱ्यांनी या अर्थसहाय्य योजनेचा चांगल्या रीतीनं लाभ घ्यावा. धन्यवाद.